नमस्कार, मी अरविंद आठले। स्वस्वयंपाकाच्या 89व्या भागामध्ये आज मी तुमच्याशी बोलतो आहे। आपण मागच्या भागामध्ये गवले कसे करायचे, त्यानंतर त्याचे बाकी इतर जे काही प्रकार आहेत, बोटवे म्हणा, असे जे काही मालते आहेत, इतर सगळे प्रकार, 5 प्रकार आपण त्या दिवशी बघितले। आता त्यातल्या गवल्याची आपण आज खीर करणार आहोत। त्या दिवशी केली असती तर ते खूप लांब फीत झाली असती, त्यामुळे मी थोडं टाळलं ते। तर गव्हल्याची आज आपण खीर करणार आहोत आणि त्यासाठी आपण काय घेतलं आहे, हे केसर घेतलेलं आहे थोडं दुधात टाकून। त्यानंतर आपण हे जायफळ घेतलेलं आहे, जायफळ असं खिसून घेतलेलं आहे आणि हे आपण नंतर ह्या खिरीत टाकणार आहोत। त्यानंतर आपण साखर घेतली आहे अर्धी वाटी। त्यानंतर आपण हे गव्हले घेतले आहेत, हे साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडे कमीच आहेत, दोघांचीच आम्ही बनवतो त्यामुळे ते थोडे कमी आहेत। त्यानंतर एक बदाम आणि काजू यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, हे आपण तुपामध्ये परतणार आणि नंतर खिरीत घालणार आहोत। आणि त्यानंतर हे साधारणपणे 1.5 वाट्या दूध घेतलेलं आहे। तर आता आणि इकडे आपण गॅसवर हे तूप घेतलेलं आहे, हे तूप साधारण 1-2 चमचे आपण घेतले आणि आता आपण गॅस पेटवणार। गॅस पेटला, तूप साधारण वितळला, बारीक म्हणजे पातळ झालं की आपण हे काजू आणि हे जे आहे बदाम ते आपण भाजून घेणार आणि ते एका प्लेटमध्ये काढून ठेवणार। गॅसवर आपण तूप तापत ठेवलं आहे कढईमध्ये आणि आता हे त्याच्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे छोटे काप केलेले आहे, ते घालून आपण ते छान भाजून घेणार आहे। हे भाजले की छान लागतात, त्यातला ओलसरपणा जो थोडासा असतो तो निघून जातो आणि छान कुरकुरीत सुंदर लागतात ते आणि मिळून येतात नंतर। तर हे आता भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे काढून ठेवणार। तर भाजू ते चांगले भाजलेले आहेत छान। तर हे आता आपण एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच तुपामध्ये आपण आता हे गव्हले टाकणार आहे। गव्हले काल केले आहेत आमच्या ह्याच्यामध्ये आणि फार सुंदर गव्हले झालेले आहेत, एक सारखे असे हे पहा गव्हले आता तांदूळ आहे असा प्रश्न पहा, इतके एक सारखे अतिशय सुंदर गव्हले झालेले आहेत। तर हे थोडे भाजले की आपण पुढची प्रक्रिया करू। आता हे भाजलेले आहेत पहा, त्याचा रंग कसा बदलला आहे आणि आता आपण त्याच्यात दूध टाकणार आहे। हे दूध चांगलं उकळून येऊ दे, थोडंसं ते आटलं पाहिजे म्हणजे छान गाढ अशी घट्ट अशी ती खीर होते त्या। आता हे दूध छान उकळलं आहे आणि दूध उकळलं म्हणजे आपण जे आत घातलेलं आहे मटेरियल ते सगळं उकळलेलं आहे। गव्हले शिजले पाहिजे यासाठी ते आपण उकळवलं आहे आणि आता साखर घातली आपण त्याच्यात। आता हे पुन्हा उकळेल थोडंसं, साखर त्यात मिळेल, साखरेची गोडी उतरेल, एक प्रकारचा घट्टपणा खीर म्हणून त्याला यायचा तो येईल। आता थोडा वेळ आपण हे उकळस्तोपर्यंत थांबणार आहोत, उकळू दे। हे दूध उकळलेलं आहे आणि याच्यात आता आपण हे काजू आणि बदाम हे घातलेले आहेत, आता हे छान उकळू दे। खीर ही हळूहळू दाट होईल, गव्हले पहा तुपात चांगले भाजल्यामुळे असा त्याचा थोडा रंग पिवळ्यापेक्षा जास्ती असा आलेला आहे। तर हे आता आपण छान उकळू देणार, आटू देणार उकळूचा अर्थ।
आता हे पहा छान उकळलेलं आहे, तर याच्यात आपण आता हे जायफळाची पावडर घातली यावेळी आपण. जायफळाची एक छान सुंदर अशी चव येते, वास येतो जायफळाचा छान. ही भाजी उकळते येतात ती घट्ट होईल चांगली. आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी थोडंसं केसर घालणार आहोत. हे दुधात भिजवलेलं आहे. आता हे आपण केसर घालतो. ह्याच्यात वेगळा कुठला आर्टिफिशियल रंग आपण वापरणार नाही. आणि हे छान आता उकळून आटू देणार थोडस. नैसर्गिक किंचित असा पिवळसर असा रंग आलेला आहे. त्याला ढवळत राहायचं म्हणजे गवले लागणार नाहीत, ना ते एकमेकाला चिकटतील. बऱ्यापैकी मिळून आलेली आहे चांगली. हे पहा चांगली आटलेली आहे बऱ्यापैकी. पोळीला किंवा पुरीला, पुरीला सगळ्यात पुरीबरोबर खावी. खीर पुरी सगळ्यात छान आयटम आहे. तर ही आता झालेली आहे आपली ऑलमोस्ट. तर आता आपण गॅस बंद करणार. पूर्ण झालेली आहे, व्यवस्थित झाली आहे. त्याचा रंग छान आलेला आहे त्याला. आज जे काही आपण सगळं घातलेलं आहे, काजू म्हणा बदाम म्हणा, ते छान शिजलेले आहेत. गहुले चांगले शिजलेले आहेत. चव छान आहे, चव बघितली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. अशा प्रकारे ही छान मस्त अशी खीर तयार झालेली आहे. आपण याच्याबरोबर पुऱ्या केल्यात तर खीरपुरी अतिशय सुंदर लागते. जशी श्रीखंडपुरी करतात, बासुंदीपुरी करतात, तितक्याच चांगल्या चवीची ही खीरपुरी होती. तर पहा ही आपली खीर तयार आहे. फार सुंदर झालेली आहे. तर हा असा आपला 89वा भाग आपला आता पूर्ण झालेला आहे. 100 जवळ आलो आता हळूहळू, नाही म्हणत म्हणत आणि लवकर आलो. मधल्या काळात तब्येत बऱ्यापैकी चांगली आहे आणि सध्या आता या साथीमुळे भरपूर वेळ आहे. दोघांची तब्येत आमच्या चांगली आहे, कोणी काळजी करू नये. तर ही खीर आता छान आम्ही ह्याच्याबरोबर पुऱ्या करणार आणि खीर रोपणार. सुंदर झालेली आहे, चव आम्ही बघितली आहे. अशी दाट छान सुंदर झालेली आहे. जशी आपल्याला बासुंदी लागते तितकेच चांगली ही खीर झालेली आहे. तर हा आता आपला 89वा भाग संपलेला आहे. तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. छान छान खा, छान छान खेलवा, छान छान करा आणि छान आनंदाने राहा. नमस्कार.